आता पाहूया अर्थसंकल्पासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर. ग्रामविकास विभागास 9,280, गृहपरिवहन बंदर विभागाला 4,092 कोटी, तर सामान्य प्रशासन विभागाला 1,432 कोटींची तरतूद. अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. पायाभूत सुविधा, रेल्वे अशा सर्व घटकांचा विचार करून सरकारनं सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला अशीही दिली प्रतिक्रिया. जे सर्वसमावेशक सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प या ठिकाणी या 4 महिन्याचा आहे. कंत्राटदार जोमा शेतकरी कोमात, असा अर्थसंकल्प ठाकरेंची टीका. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं हे बजेट, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी 2,000 कोटींची तरतूद. नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी बॅरेजची कामं हाती घेतली आहेत, अजित पवारांची माहिती. राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम सध्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू. अर्थसंकल्पात कुठलाही ठोस तरतुदी नाही. अर्थसंकल्पावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. अर्थसंकल्पातून महिला सशक्तीकरणाचा नारा. प्रत्येक जिल्ह्यात 1,00,000 महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देणार, अर्थमंत्री अजित पवारांचं आश्वासन. 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू, तर महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित. 5,000 पिंक रिक्षा देणार, अजित पवारांची माहिती. औंधमध्ये एम्स रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव. आरोग्य सेवा क्षेत्रात जास्तीत जास्त सुधारणा करणार, अर्थमंत्र्यांची माहिती. श्रीनगर आणि श्री राम जन्मभूमी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा.